नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण SRPF म्हणजे सशस्त्र पोलीस शिपाई संदर्भामध्ये बघणार आहे की मैदानी चाचणीमध्ये जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल, म्हणजे लेखी परीक्षेला बसायचं असेल किंवा ती पोस्ट होल्ड करायची असेल, तर मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला किती स्कोर ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्या जर का खाली आपण आलो तर काय होऊ शकते याबद्दल आपण चर्चा करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून पोलीस भरती संदर्भातले सगळे अपडेट तुम्हाला मिळवता येतील. बघा, याच्यामध्ये मैदानी चाचणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, SRPFची 100 मार्क्सची होते. हा जर तुमच्या चार्ट लक्षात आला की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की आपल्याला किती कुठे मार्क्स घ्यायचे आहेत. ओके, इथे समजून घ्या की 100 मार्क्स तुम्हाला जे आहेत त्याचे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 5 किलोमीटरसाठी 50 मार्क्स असणार आहे, गोळाफेकसाठी तुम्हाला 25 मार्क्स असतात आणि 100 मीटरसाठी तुम्हाला 25 मार्क्स असतात. असे आपले हे तीन इव्हेंट आहेत. या तिन्ही इव्हेंट बद्दल तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता याच्यात जर आपण नीट विचार केला तर तुम्हाला सगळ्या ठिकाणी इथं दिसतंय बघा, जे 5 किलोमीटरचा मुद्दा मांडलेला आहे की नाही, तिथं 5 किलोमीटरला तुम्हाला सगळ्या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स यायलाच हवेत. हा अतिशय महत्वाचा आहे आणि जनरली मुलांचे येतात, इथं सहजासहजी कोण पुढे जाणार नाही आणि इथं जर का गेला तर मला नाही वाटत की त्याचं भरतीमध्ये काही काम होऊ शकतं. ओके, मग त्याच्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत की 5 किलोमीटर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आउट ऑफ मारायचंच आहे सगळ्याच ठिकाणी. दुसरी गोष्ट, गोळाफेकच्या जर बाबतीत विचार केला तर गोळा जर तुमचा आउट ऑफ असेल तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये इथं टिकता येतं. SRPFचा जो कट ऑफ आहे, मागील वर्षांचा जर विचार केला, कुठलाही SRPFचा गट घ्या, मागच्या वर्षी 12 SRPF गटांमध्ये भरती निघालेली होती, तर तिथला कुठलाही गट घ्या, त्या सगळ्यांचे कट ऑफ एकतर 97, 95, 93, 93 खाली सहजासहजी आलेले भेटणार नाहीत तुम्हाला. म्हणजे लास्ट कट ऑफ मध्ये कॅटेगरी असली तरी सुद्धा एव्हरेज कट ऑफ हे 93च लागलेले आहेत. आणि आपण म्हणतो ना, बाकीच्यांसाठी इतर कास्टसाठी जो OBC असेल, SEBC राहील आता किंवा EWS राहील, यांचं तर मिनिमम 95 राहिलेलं आहे, काही ठिकाणी तर 97 सुद्धा कट ऑफ राहिलेला आहे. ठीक आहे, या गोष्टी लक्षात घेता SRPF मध्ये ग्राउंड हा एक चॅलेंज आहे आणि बेसिक गोष्ट म्हणजे 5 किलोमीटर सगळ्यांचं आउट ऑफ येतं तशी प्रॅक्टिस असतेच विद्यार्थी मित्राची. राहिला प्रश्न गोळ्याचा, तुम्ही इथं जर नीट बघितलं तर गोळा आउट ऑफ असायला हवा. जर गोळा आउट ऑफ असेल तर तुमची जी टोटल आहे ही 95+ होते. 100 मीटरमध्ये हे सिच्युएशन बेस्ड इव्हेंट आहे, म्हणजे इथं नक्की किती मार्क्स मिळतील हे कोणाला सांगता येणार नाही, कारण आता प्रॅक्टिसमध्ये भले तुम्ही आउट ऑफ पाडत असाल, 25 पैकी 25 घेऊ शकाल, पण तिथे ऑन ग्राउंड आपल्याला तेवढे मार्क्स मिळतीलच की नाही याची काही गॅरंटी नाही राहत, कारण सिच्युएशन बेस्ड इव्हेंट असतो. जो रेग्युलर आता 22 मार्क्सचा टाकतोय ना, म्हणजे 22 मार्क्सचा जो 100 मीटर रनिंग करतोय ना, तो वेळ पडली तर तिथे आउट ऑफ सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे सिच्युएशन बेस्ड आहे, मागे पुढे इकडे 2-4 मार्क्स होणारच आहेत, मग ते तुम्हाला लक्षात घ्यायचं. याच्यावरती बाकीचं सोडायचं, पण दोन इव्हेंट मात्र आउट ऑफ करायचे, एक 5 किलोमीटरचा दुसरा गोळा. SRPF मध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर. ओके, राहिला प्रश्न आता, जर समजा गोळा तुमचा जात नसेल, म्हणजे 23चाच गोळा गेला, म्हणजे नॉर्मल पोलीस भरतीला आपल्याला 12चा गोळा जातोय अशा विद्यार्थ्यांसाठीचा असतं, जर तुम्ही गोळ्यामध्ये कमी आलात ना तर तुम्हाला इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये 22 मार्क्स घ्यायचेच आहेत. आणि जर नाही घेऊ शकलो आपण तर मग आपण डायरेक्ट खाली जातो, मग आपल्याला मनात ते धाजूशी राहते की बाबा होतंय नाही होतंय होतंय नाही होतंय कळत नाही आपल्याला. जर कन्फर्म पाहिजे आपल्याला असायला की बाबा 100% आपलं काम SRPF मध्ये होते असं वाटायला पाहिजे तर आपल्याला गोळा आउट ऑफ असायला पाहिजे, जर नसेल तर याच्या खाली मात्र जाता कामा नये. आणि हे जर तुम्ही 23 मार्क्सचा घेत असाल, म्हणजे नॉर्मल पोलीस भरतीमध्ये गोळा जर 12 मार्क्सचा तुमचा जात असेल तर 100 मीटर मात्र तुमचा 12 मार्क्सचाच तिकडे सुद्धा असायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही 95ची टोटल गाठू शकता, त्याच्याशिवाय शक्य होत नाही. हे लक्षात घ्या, तुमच्या चार्ट समोर दिसतोय बघा कुठे किती मार्क्स आले, याच्या व्यतिरिक्त मार्क्सच मिळत नाही विद्यार्थ्यांना, हेही लक्षात घ्या. इथे जर 23 आले तर इथं तुम्हाला 20 मिनिमम जर घेतले तर ते 93 पर्यंत जातो, आणि 93 काम होईल की नाही याची काही गॅरंटी नाही, सांगता येत नाही याच्याबद्दल की इथं होऊ शकतो की नाही होऊ शकत. 95 मात्र आहे, 95ला 97ला 100% होणारच आहे. ठीक आहे, म्हणजे हे दोन सेफ आपण पूर्ण म्हणू शकतो, इथपर्यंत हे 3 पॉईंट पर्यंत आपण सेफ म्हणू शकतो. त्याच्या खाली जर गेलो तर आपल्याला रिझल्टची वाट बघावी लागेल, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचा 93 स्कोरचा ते सुद्धा कसं मिळू शकतं बघा, हे तर आउट ऑफच पाहिजेत 5 किलोमीटरचे इव्हेंट. गोळा तुम्हाला एकतर 23 लास्ट 21, पण ज्यावेळेस गोळा 21चा जातो त्यावेळेस मात्र तुम्हाला 100 मीटर हा 22 घ्यावाच लागणार आहे, नाही घेतलं तर तुम्ही या स्पर्धेतून बाहेर पडता ही गॅरंटी आहे. ठीक आहे, म्हणून थोडस या कॅल्क्युलेशनचा विचार करा आणि याच्यातून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की 5 किलोमीटर आउट ऑफ करणं आणि गोळा आउट ऑफ करणं ह्या दोन गोष्टी कंपल्सरी गरजेच्या राहणार आहेत तुम्हाला SRPFच्या मैदानासाठी. ठीक आहे, आणि बाकी जो काही रिझल्ट असतो SRPFचा फायनल सिलेक्शन हा पूर्णपणे हा चालक प्रमाणेच आहे, हे सुद्धा चालक आणि SRPFचे दोन्ही पदांची रिझल्ट
हे 100% लेखी परीक्षेच्याच बेसवरती जातात हे लक्षात घ्या. लेखी परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीनं करा. त्याच्यासाठी ऑनलाईन करायची असेल तर आपलं ऍप्लिकेशन आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. दुसरी गोष्ट, जो आपण अभ्यास केलाय हा व्यवस्थित होतोय का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी रिव्हिजन मस्ट आहे, लक्षात घ्यायचं. आणि रिव्हिजन व्यवस्थितरित्या करायचं असेल तर 45,000 जम्बो नावाचा सिद्धेश्वर हडबे सरांचा जो पुस्तक आहे तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. भारती प्रकाशनाचं हा पुस्तक आहे, याच्यामध्ये वर्गीकृत पद्धतीनं प्रश्नसंच आपल्याला मिळतं. म्हणजे ते पण तुम्हाला टॉपिक वाईज मिळतं. म्हणजे एखादा टॉपिक अभ्यासला तर त्याच टॉपिकचा आपल्याला त्या पुस्तकाच्या माध्यमातून आलेले प्रश्न बघता येतात मागच्या भरत्यांमध्ये. त्याच्यातून एक आपल्याला अंदाज बांधता येतं की कुठल्या लेवलला कुठल्या टॉपिकमध्ये आपण गेलो पाहिजे. ओके, अशा पद्धतीनं चांगली तयारी तुम्हाला लेखीची करता येऊ शकते 45,000 जम्बो नावाच्या पुस्तकाच्या माध्यमातून. ठीक आहे, हा पुस्तक मार्केटमधून तुम्ही नक्की ऑपरेट करू शकता किंवा घेऊ शकता. अमेझॉन फ्लिपकार्ट इथं उपलब्ध आहे, सोबतच जिथं आपण बुक परचेस करतो त्या दुकानांमध्ये सुद्धा हा, बुकशॉपमध्ये सुद्धा हा उपलब्ध आहे. ठीक आहे, आजचा हा जो काही आपला मुद्दा होता मैदानी चाचणी संदर्भातला SRPFचा, तो तुम्हाला कसा वाटला, तुमचं मत काय बनतं याच्यामध्ये ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण असेच पोलीस भरतीचे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. धन्यवाद.